नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी काय नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी मला प्रश्न केला, तर बागातलं तण असेल तर ते गवत कसं काढायचं, तर औषध फवारणी करायची का आणि खुरपणी केली तर चालेल का, तर ते आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकन पण दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल। आणि व्हिडिओ थोडा जरी माहितीचा वाटला तर प्लीज लाईक नक्की करा, शेतकरी मित्रांनो लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोचल। आणि ह्या पोझिशनमध्ये बाग आहे, तर कळी ह्या पद्धतीने बघा, वरची पाकळी काळी पडलेली, काय पाकळ्या हे पण झालेले आहेत, गळून सेटच्या पण मार्गावर त्या बऱ्यापैकी दिसतं, एक 4-5% तुम्हाला ते सेटिंग दिसेल, बऱ्यापैकी सेटिंग आहे, चालू आहे, आणखी चालू आहे। तर बरं बघितलं तर ही कळी आणि कळी जळायचं पण प्रमाण आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो काय होतं माहिती आहे का, जास्त कळी सीताफळ बागाला कळी भरपूर लागते। आता इथं कळी बघितलं तर बघा कळी किती येतं, एवढी कळी। तर शेतकरी मित्रांनो काय होतं, आता इथं एक आक्का घसच आहे पण एवढी सेटिंग होत नाही, त्यातली निम्मी का वायना गळती। आता सीताफळ बागेला आपल्या एका झाडात जर कळी बघितली तर साधारणतः 2 ते 2500 कळी, जास्तच पण कमी ना, आता मोपलेलं नाही आपण, आता इथंच एक 500 भरेल एकाच फांदीला, जास्तच पण कमी ना। तर अशी कळी लागलेली पण एवढी 500 सेटिंग ह्याला होणार नाही ना, त्यातलं एक 10-20 सेटिंग होणार आहे, त्यामुळं कळी गळण्याचं प्रमाण ही गोल्डनला जास्त राहतं आणि बाळानगरीला जास्त आहे, ते बाळानगरीला कळी गळण्याचं प्रमाण कमी असतं, कारण की त्याला सेटिंग चांगलं आहे, बांधावचं पीक आहे, त्याला काय कलमाचं वगैरे ही नाही, तर त्याला सेटिंग चांगलं होतं। तर बघा, आपण गवत काढायचं चालू केलेलं आहे, तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो, सीताफळ बागेत तणनाशक मारा, पण तणनाशक मारायचं कधी ते आपण लक्षात घ्यायचं आहे। तणनाशक मारताना आपल्याला ध्यान द्यायचं आहे, साधारणतः आपलं फळ लिंबाच्या साईजचं झालं पाहिजे, लिंबाच्या साईजचं झाल्यानंतर आपण तणनाशक घेऊ शकतो, आधी मार नका। आता ह्याच पोझिशनला का घ्यायचं नाही, आपण पाणी जास्त सोडतो बागाला, एक दिवसाआड रोज पाणी, 1 तास 2 तास पाणी आपल्या बागाला चालू आहे, तर पाणी देताना काय होतं, आपण जर तणनाशक मारलं तर ह्याच्यावर पण पडणार आहे, गवतावर पण पडणार आहे आणि खाली जमिनीवर पण पडणार आहे। आता ड्रिपच्या साईडला आपलं गवत कुठे आहे, ड्रिपच्या ह्याच्या होतं, आता खाली इकडे गवत नाही पण आपण मारणार ड्रिपच्या ह्याच्यावरच, जर ह्याच्यावर आता जमिनीवर जर पाणी पडलं, औषध पडलं जमिनीवर आणि आपण नंतर पाणी सोडलं तर ही डायरेक्ट आपलं औषध जे आहे, तणनाशक जे आहे ते डायरेक्ट जमिनीत जाणार आहे, जमिनीत गेल्यामुळं मुळीला त्रास करणार आहे, मुळीला त्रास झाल्यामुळं वरती आपल्या कळीव परिणाम होणार आहे, कळी ड्रॉपिंग होणार आहे। त्याच्यामुळं मित्रांनो मी सांगतो आहे तुम्हाला, सेटिंगच्या प्रेडमध्ये लगेच औषध फवारणी करू नका, तणनाशक फवारणी करू नका। तर आपण ह्याच्यावर सोल्युशन काय काढलेलं आहे तुम्हाला सांगतो, हे बघा कटर मारायचं चालू आहे, तिकडं दिसत असेल कटर मारायचं चालू आहे, ब्रश कटर। तर ब्रश कटर कसं मारायचं आहे तर ते तुम्हाला दाखवतो, कोणत्या पोझिशनला मारायचं आहे काय। आता आपलं गवत एवढं मोठं झालेलं आहे, बारकं छोटं असताना मारायचं नाही, थोडं मोठं होऊन द्यायचं गवत, तिकडे दिसतंय गवत, पण एकाच प्रकारचं गवत आहे आपल्याकडे, जे कडू गवत आहे म्हणजे काँग्रेस जे आहे, नाही काँग्रेस हे काय होतं, हितनी जरी ब्रश कटरने कट झालं तरीही खालनी फुटतं, त्यामुळं आधी ब्रश मारून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे बुडातलं काँग्रेस असेल गवत असेल, तर हितलं बुडातलं काढलं तर चालतंय, खुरपून किंवा उपटून काढलं तर चालतंय, पण फक्त ड्रिपच्या साईडचं काढायचं नाही, का काढायचं नाही तर इथं मुळी असते, तर तुम्हाला इथं मुळी जर जास्त असेल तर सेटिंगला त्रास होणार नाही, सेटिंग लगेच होणार आहे। आणि इकडे बघा हे चालू आहे मारायचं, तर ते कसं मारलं जातं आहे ते तुम्हाला दाखवतो। ब्रश कटर आपल्याला साधारणतः एक ब्रश कटर आपल्याला जर नवीन जर घ्यायचा म्हणलं तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर साधारणतः एक 8000 ते 9000 चांगल्या मेड इन इंडिया कंपनीचा चांगला मिळतो आहे। तर ठीक आहे, खुरपण जर करायचं म्हणलं तुम्हाला तर खुरपणाला साधारणतः 12 ते 13000 रुपये वन टायमिंगला जाणार आहेत। आणि ह्याचं काय आहे, मुळी न हालता आपलं खुरपण होतं आहे, व्यवस्थित होतं आहे। आता गवत बघा सगळं क्लिअर गवत निघतंय सगळं, आणि ड्रिपलाही काय होत नाही, आता ते डोळ्यात जाईल, बघा
तुम्हाला इथं ड्रिपला काय झाले का दाखवतो, ड्रिपला काहीच होत नाही, आपली 3 वर्षाची ड्रिप आहे, तरी काय नाही अडचण, प्रत्येक वेळेस असंच मारतोय, ड्रिप सटकून जात आहे ती काय ह्याच्यावर बसत नाही, त्यामुळं ह्या पद्धतीनं आपण ब्रश कटर मारून घ्यायचा, गवत काढून घ्यायचे, दगड येते ते मी काय जवळ जात नाही। तर ह्या पोझिशनची आपली बाग आहे, कळी ड्रॉपिंगचं प्रमाण पण आपल्यात पण आहे, आता माझ्यात नाही असं काय नाही, माझ्यात पण कळी ड्रॉपिंगचं प्रमाण आहे आणि सेटिंग पण बऱ्यापैकी चालू झालेलं आहे। आता तुम्हाला मी मागं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल तर मी बोलत बोलत तुम्हाला दाखवलेलं, सेटिंगचं पण प्रमाण चालू झालेलं आहे बऱ्यापैकी, जी सुरुवातीची कळी होती। आता ही दोन तीन बागांना काय झालेलं आहे, आपलं 2-3 वळींना सेटिंग झालेलं आहे आणि इकडे जी आहे ती कळी आणि निघायला चालू आहे। इथं दाखवतो दगड येते ते बघा, त्यामुळं ही सेफ्टीसाठी आपण वर मास्क वगैरे घालायचं, सेफ्टी महत्वाची, डोळ्याला इकडे गेलं तर ही जाऊ शकते, त्यामुळं आता होईल एवढं तुम्ही सेफ्टी हे करा। तर व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा, आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकॉन पण दाबा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर, धन्यवाद।